आणि आताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथे शेतात राहणाऱ्या संतोष मनोहर पांडे कुटुंबियांच्या शेतात आज दिनांक 9 जून रोजी मध्यरात्री 12:15 पाच ते 6 अज्ञातांनी तलवारीचा आणि पिस्तुलीचा धाक दाखवून दरोडा टाकून मारहाण करून शेतातील कापूस विकून आणलेले पैसे व पहिली शिल्लक असलेली रक्कम जवळपास 85 लाख रुपये नगदी व घरी असलेल्या 2 बहिणींच्या अंगावरील अंदाजे 15 ते 20 तोळे सोने घेऊन पसार झाल्याची घटना घडली. त्यामुळे महागाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. पुढील तपास उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार एस एम जाधव, एपीआय सरकटे, कर्मचारी पेंढारकर, सुहास कायटे, शेख वसीम हे करत आहेत. किती वाजता आली ती? रात्री. काय म्हणली तुम्हाला ती? हा, काय काय नेलं? छोटा हार होता, लांब हार होता, कान तोडू नका, तुझ्या पाया पडतो, मला मारू नका, कान तोडतो. कोणत्या भाषेत कोणी बोलली ती? हिंदीमध्ये. म्हणजे हिंदी कशी, आपल्यासारखी हिंदी नव्हती, आम्ही जे बोलतो ते. हा, म्हणजे याच्यामध्ये बोलत होते ते. काय काय गेलं तुमच्या इथून अजून घरातून? ते आपली छोटी ताई आहे की नाही, ते तिचे मिस्टर वारले ना कॅन्सर ने 4 महिने वयाले, तर त्या ताईच्या पण अंगुट्या होत्या, तिच्या मिस्टरची अंगुठी होती, तिच्या गळ्यातलं म्हणजे आपल्या ते आपल्या लोकांचे उतरवत येते ना 10व्या दिवशी, ते पूर्णच गळ्याचा हार होता, पायाच्या पैरपट्ट्या होत्या, ते चेप ठेवून गेले, तर चेप गेलं, हुडकून 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 चेप नेलं त्याला. प्रकरण घडले 12:15 केव्हा? रात्रीला 12:15. काय काय गेलं तुमच्या घरातून? आपल्या घरातून समजा तसं जर म्हणलं तर 85 लाख रुपये गेले नगदी. हा, आणखी आताही सांगते 20 तोळे सोनं म्हणून. हा, त्यांच्या अंगावरलं सोनं गेलं. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, महागाव, यवतमाळ.